गोर गरिबांचे संसार चालवणारी आणि रोज उत्पन्न देणारी कडकनाथ कोंबडी आता आदिवासी बांधवांचं जे रोजगाराचं साधन होतं ते आता सर्व पोल्ट्रीधारकांचं उत्पन्नाचं एक चांगलं साधन झालेलं आहे सुश्वी ॲग्रोमध्ये आपण ही दोन महिन्याची पिल्लं बघतोय या दोन महिन्यांच्या पिल्लांचं जे वजन आहे ते आहे साडेसातशे ते आठशे ग्रॅमच्या दरम्यान आहे याला रोग जे आहेत ते रोग कुठलाही रोग यांना स्पर्श करत नाही म्हणजे रोगाला फार कमी बळी पडतात म्हणजे पोल्ट्रीधारकांची एक समस्या असते की रोग खूप येतो आणि एकदा रोग आला की कोंबड्यांची मर जास्त होते कडकनाथ कोंबडी ही खरं तर जंगलात वाढणारी आहे आणि झाबुआ जिल्हा जो आहे त्या झाबुआ जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधव या कोंबड्यांचं पारंपरिक पद्धतीने पालन करायचे आता त्याची वाढती मागणी जर आपण लक्षात घेतली तर ही वाढती मागणी लक्षात घेऊन आणि मिळणारा चांगला भाव आणि रोगाला बळी पडण्याची क्षमता कमी हे जर सगळं आपण जर बघितलं तर आता प्रमुख व्यवसाय हा पोल्ट्रीधारकांचा बनलेला आहे कडक कडकनाथ कोंबडी ही आता सर्वत्र पाळली जाते म्हणजे आम्ही सुश्वी ॲग्रोमध्ये सर्वात जास्त उत्पन्न देणारी जर कोणती कोंबडी असेल तर ती आमच्याकडे कडकनाथ कोंबडी आहे कडकनाथ कोंबडी मोठ्या प्रमाणावर आम्ही त्याचं उत्पादन करतो आहे आमच्याकडे त्याची अंडी तयार होतात त्याच्यातून पिल्लं निघतात आणि त्या पिल्लांची आम्ही वाढ करतो आहे आणि आता पाचशे रुपये किलो या दराने आम्ही ही कोंबडीची विक्री करतो आहे वीस रुपये त्याचं अंड आहे इतर जर आपण कोंबड्या बघितल्या म्हणजे आमच्याकडे इतर जातीच्याही कोंबड्या आहेत त्यांचा खाद्याचा खर्च आणि औषधांचा खर्च किंवा इतर जो आपला खर्च असतो त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये या कोंबड्यांचं पालन करता येतं म्हणजे खरं तर अर्धबंदिस्त पद्धतीने या कोंबड्या पाळता येतात आम्ही अर्धबंदिस्तमध्ये सो कोंबड्या पाळतो आहे त्यानंतर फ्री रेंजमध्येही या कोंबड्यांचं पालन आम्ही बऱ्यापैकी करतो आहे आता ही दोन महिन्याच्या कोंबड्या आहेत ह्या आता बंदिस्त आहेत साधारणतः अडीच महिन्यानंतर आपण त्यांना बाहेर सोडतो म्हणजे फ्री रेंजमध्ये सोडतो आहे आणि त्याच्यानंतर त्या कुठल्याही रोगाला बळी न पडता अगदी चांगल्या प्रकारे त्या जिवंत राहतात पाचशे रुपये किलो म्हणजे इतर कुठल्याही कोंबडीला तो दर मिळत नाही म्हणजे अगदी आता नवरात्रीचे दिवस आहेत उपवास चालू आहेत म्हणून त्यांनी आम्ही भाव कमी केला आहे पण साधारणतः मी आठशे रुपये किलोनी ह्या कोंबड्या सीझनमध्ये विकतोय आणि त्यांचं वजन जे आहे ते आता साधारणतः दोन महिन्याच्या कोंबड्यांचं वजन आठशे ग्रॅम आहे आणि तीन महिन्यापर्यंत ती दीड किलोपर्यंत ती कोंबडी जाते साधारणतः अडीच किलोपर्यंत ह्या कोंबड्या आपल्याकडे त्यांची वाढ होते अडीच किलोपर्यंत त्यांचं वाढ ही साधारणतः एक चार ते पाच महिन्यांमध्ये तिची वाढ होते आता आमच्याकडे ज्या कोंबड्या म्हणजे आम्ही अगदी लहान पिल्लं होती तेव्हाही आपण याच चॅनलवरचे हे व्हिडिओ दाखवले म्हणजे कडकनाथबद्दलची तुम्हाला सगळी माहिती तिथे मिळेल अगदी एक दिवसाची पिल्लं असतील त्याच्यानंतर त्यांची एक महिन्याची पिल्लं असतील त्यांची वाढ कशी झाली आता जर तुम्ही ही बघितलं तर त्यांना हा आपला निंबाऱ्याचा पाळा ज्याला आपण कडुनिम बोलतो तो कडुनिम खूप आवडीने खातात म्हणजे फारसा आपण खर्च न करता कमीत कमी, कमी खर्चामध्ये आपल्याला त्यांना काय देता येईल तर शेवग्याचा पाळा आम्ही देतो आहे अगदी नीमचा पाळा हा जो बांधलेला आहे तो देतो आहे जे आत्ता आपण अगदी दहा मिनटापूर्वी हा पाळाची बांधला होता इथे त्याचं एकही पान त्यांनी ठेवलेलं नाही जे पूर्णतः त्यांनी पाला खाल्लेला आहे हा औषधी पाळा असतो या कोंबड्यांना आता प्रचंड मागणी आहे त्याची मागणी याच्यासाठी आहे की ही जी कोंबडी आहे ही औषधी कोंबडी आहे पूर्णतः काळी आहे अगदी काळा रंग काळं रक्त त्याचं मावसी काळं आणि औषधासाठी ह्या कोंबड्यांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो म्हणजे आदिवासी भागामध्ये ह्या कोंबड्यांना प्रचंड मागणी म्हणजे कुठलाही जर रोग आला तर त्याच्या रक्ताचा मांसाचा वापर हा चांगल्या प्रकारे केला जातो आणि जी लोक ह्या कडकनाथ कोंबड्या खातात फक्त ते महाग असल्यामुळे त्याचं क खाण्याचं प्रमाण कमी आहे मात्र ह्या जी कोंबडी खातात त्यांना आजारपणा येत नाही म्हणजे अगदी चांगल्या प्रकारे त्याचा वापर होतो आहे त्याचे औषधी गुणधर्म काय काय आहेत ते आपण याच चॅनलवर एक व्हिडिओ मी प्रकाशित केला होता त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मात्र ह्या औषधी गुणधर्मांमुळं ह्या कोंबड्या चांगल्या चांगल्या हॉटेल्समध्ये अगदी चांगल्या श्रीमंत लोकांमध्ये ह्या अधिक लोकप्रिय आहेत त्या आहेत आणि म्हणून तर इतर कोंबडींचं पालन करण्यापेक्षा कडकनाथ कोंबडींकडे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात लक्ष आहे सुश्वी ॲग्रोमध्ये गेली दोन वर्ष आम्ही कडकनाथ कोंबडीच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळवतो म्हणजे आमच्याकडे ह्या तुम्ही जर बघितल्यात तर खूप साऱ्या कोंबडी आहेत आता ह्या दोन महिन्याची पिल्ल आहेत म्हणजे एका कोंबडीचं वजन जर आपण बघितलं तर एक आठशे ग्रॅमपर्यंत आता ही दोन महिन्यात गेलेली त्यांना खाद्य अगदी हे खाद्याचं भांडं आहे जे पारंपरिक आपण खाद्य त्याच्याबरोबरच काही खाद्य आपण अशा पद्धतीचं ही खाद्य आपण देतो पाणीही त्यांना ठेवलेलं म्हणजे शुद्ध पाणी आपण त्यांना नियमित देतो आणि त्याच्यामुळे त्यांची जी वाढ आहे ती अगदी चांगल्या प्रकारे आपण पूर्ण जर ही पोल्ट्रीची शेड बघितली तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने या कोंबड्यांचं आपण नियोजन केलेलं आहे अगदी पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत ह्या कोंबड्या चांगल्या प्रकारे वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मर जी आहे ती खूप कमी आहे म्हणजे इतर पिल्लांपेक्षा ही पिल्लं अगदी चांगल्या प्रकारे जिवंत राहतात आणि कोणत्याही रोगाला ती बळी पडत नाहीत पावसाचे दिवस आहेत आमच्याकडे सध्या खूप पाऊस पडतो आहे आणि ह्या पावसाच्या दिवसामध्येही ह्या सगळ्या कोंबड्या अगदी चांगल्या प्रकारे तग धरून आहेत मर्च जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी जर कडकनाथ कोंबड्या काही पाळल्या आणि त्या घरगुती खाण्यासाठी चांगल्या प्रकारे लोक त्यांचा वापर करतात त्याला चांगला भाव मिळतो म्हणजे आम्ही आठशेवरून आता पाचशे रुपयापर्यंत आलो आहे तर याच्या घडी तर नवरात्रीचे दिवस चालू आहेत नवरात्रीमध्ये भाव उतरवावं लागतं म्हणजे शेतकऱ्यांनी आर्थिक गणितं पाहायचे असतात पण पाश इतर कोंबड्यांप्रमाणपेक्षा त्यांना पाळण्याचा खर्च कमी आहे आणि त्याचं मिळणारं जे उत्पन्न आहे ते मात्र चांगल्या प्रकारचं आहे सुश्वी ॲग्रोमध्ये आता ह्या ज्या कोंबड्या आहेत ह्या आपल्याला पाचशे रुपये किलोनी मिळतील आणि पिल्लं जी पाहिजे असतील तर ती पिल्लं आपल्याला साधारणतः आत्ताचा भाव हा पंचेचाळीस रुपये आहे साधारणतः पन्नास ते साठ रुपयापर्यंत एका पिल्लाचा भाव हा सीझनप्रमाणे जातो आहे आता पंचेचाळीस रुपयाला एक किल्लो आहे वीस रुपयाला आपण त्याचं अंड विकतो आहे आणि पाचशे रुपये किलोने आपण ह्या कोंबड्यांची विक्री करतो आहे